बेकायदा स्वागत। मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने नवी मुंबईतील हमाल मापाडी या भवन मध्ये गोलमेज परिषद सुरू आहे। या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे। गोलमेज परिषदेमध्ये भाजपचे नेते नारायण राणे, केंद्रीय नेते रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। याबाबत आयोजकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। मराठा आरक्षणाच्या संदर्भात गोलमेज परिषद जी आहे ती आज वाशीमध्ये होते। आपण आयोजकांशी बोलणार आहोत की नक्की या गोलमेज परिषदेच्या मागे नक्की हेतू काय। स्पष्ट आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या गेले कित्येक वर्षापासून मागण्या मांडत होत्या त्या मागण्या काही प्रमाणामध्ये मागच्या सरकारने पूर्ण केल्या। महाविकास आघाडीकडनं जेवढी अपेक्षा होती मराठा समाजाची ती पूर्णपणे या ठिकाणी भंग झालेली आहे आणि गोलमेज परिषदेच्या माध्यमातून परत एकदा मराठा समाजाला आरक्षण आणि समांतर आरक्षणाच्या ज्या योजना आहेत त्या योजना लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं फक्त कागदावरच नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू कराव्या हेच हे ज्या मागचं खरं होते। दोन प्रश्न या ठिकाणी समोर उपस्थित होत आहेत। संभाजीराजेंनी काहीशी समन्वयाची भूमिका घेतली म्हणून आता ही दुसरी चूल मांडण्याचा प्रयत्न आहे का नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये? बिलकुल नाही। गेल्या वेळेलाही मराठा क्रांती मोर्चेच्या वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत। मराठा संघर्ष समिती, ठोक मोर्चा मग या ठिकाणी ऑलरेडी काम करत होती। आता तिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी जुळतं घेतलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये अजून हाती काहीच लागलेलं नाही आणि हा कुठे पर्याय नाही आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या मागण्या आहेत त्या मराठा समाजासाठी आहेत, आम्ही ज्या मागण्या करतो त्याही मराठा समाजासाठी आहेत। नारायण राणे साहेबांची आजची उपस्थिती ही त्यांचा केलेलं त्यांनी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या वेळेला सरकारने एक समिती गठन केलं होतं त्या गठनाच्या वेळेला जे काही नारायण राणेंनी महाराष्ट्रामध्ये दौरे करून मराठा समाजाची भूमिका ही राज्य सरकारकडे कायद्याच्या चौकटीमध्ये जी मांडली होती त्यामुळेच नारायण राणेंची आजची उपस्थिती महत्वाची। दुसरी एक गोष्ट की गेल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची एक बैठक बोलवली त्यामध्ये बहुतांश म्हणजे आज जेवढे आलेले आहेत त्यापैकी कोणालाही निमंत्रित केलं नव्हतं। कदाचित तो देखील एक मोठा राग सरकारवर असू शकतो। नाही, मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती कोल्हापुरातून त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला 9 ऑक्टोबरला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून कॅबिनेटचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा मागं घ्या, आम्ही तुमच्या मागण्या बऱ्यापैकी मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि 22/9/2020 जी आर आमच्या हातात दिला त्यावेळेला आम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा मागं घेतली। आरक्षणाला अजून वेळ आहे, सुप्रीम कोर्टात स्थगिती दिलेली आहे, कदाचित सुप्रीम कोर्टातली स्थगिती उठेल तोपर्यंत मराठा समाजाला ज्या समांतर मागण्या होत्या त्या मंजूर झालेल्या आहेत अशी आमची भावना झाली होती। पण आज मराठा समाजाचं आरक्षणही सुप्रीम कोर्टातनं गेल्या 5 तारखेला रद्द झालं आणि मराठा समाजाच्या समांतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्या ज्या कॅबिनेटनं निर्णय घेतला होता 6 महिन्यापूर्वी त्यातली एकही मागणी आजपर्यंत आमच्या मराठा समाजाला मिळाली नाही। इथे जेवढे उपस्थित आहेत त्यांना गेल्या आठवड्यात बोलवलं नव्हतं? नाही, आम्ही मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण समन्वय समिती गेल्या 20 वर्षापासून काम करतोय। आमच्यासोबत राज्यातल्या 42 संघटना आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ह्याच्यातल्या कुठल्याही एका सुद्धा कमिटीला बोलवण्यात आलेलं नाही, इवन मला सुद्धा निमंत्रण नव्हतं। काय भूमिका आज राहील अपेक्षित वाटतं? आक्रोश, उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। ह्याज सर्वशी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची टीम राहणार आहे। ह्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करत नाही तोपर्यंत राज्य सरकार गांभीर्याने पाहणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे की 2 संघटना आहेत, 3 संघटना आहेत राज्यस्तरीय काम करणाऱ्या, ह्यांची सगळ्यांची चर्चा केली पाहिजे। एखाद्याला झुकतं माप द्यायचं असेल तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। आम्ही कुठे शिरेवादासाठी लढाई करत नाही आहे, परंतु जे मुख्यमंत्र्यांनी 2 बैठकीमध्ये जे निर्णय घेतला त्या निर्णयावरती आमचा संशय असा वाटतो की 9 सप्टेंबर नंतर तुम्ही का नाही निर्णय घेतला? 9 सप्टेंबरमध्ये स्टे ऑर्डर सुप्रीम कोर्टात मिळाल्यानंतर तुम्ही काहीच निर्णय घेतले नाही। तुम्ही त्यानंतर 5 मेला निर्णय झाल्यानंतर आरक्षण रद्द झाल्यानंतरही निर्णय घेतले नाही। म्हणजे आता जे निर्णय जे जाहीर करते आहेत ह्याच्यामध्ये कुठेतरी मिलीजुली आहे असं आम्हाला कळतं, परंतु हरकत नाही। आमच्या 3 असू 4 संघटना असू 5 संघटना असू आमच्या जेवढ्या संघटना जास्त होतील तेवढी आमची ताकद वाढेल आणि राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडावी लागेल आणि ते प्रत्यक्षात कृतीमध्ये दाखवावंच लागेल।
पण ऐकून जर आपण पाहिलं तर आजच्या गोलमेज परिषदेला जवळपास सर्व नेते जे आहेत ते भाजपाशी संलग्नित या ठिकाणी दिसून येत आहेत. कदाचित विरोधी पक्षाचं आंदोलन असेल असं वाटतं. नाही, थोडंसं मी स्पष्टीकरण करू इच्छितो, कारण बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तसंच काहीतरी चाललेलं आहे. मंत्री महोदय, रामदास आठवले साहेबांची आजच्या बैठकीची उपस्थिती ही स्पष्ट आहे की जर तुम्ही पाहिलं की ज्या वेळापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे त्यावेळापासूनच आठवले साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरती येऊन प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मराठा समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांनी भूमिका मांडली. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नवी मुंबईमध्ये ही